23 मार्च रोजी काही महत्त्वाच्या माहिती आलेली आहे. शाळा अनुदान निधी वितरणाचे काम सुरू. 20% वरून 40% अनुदान तरतूद. 31 मार्च आर्थिक वर्ष समाप्ती. पुढे निधी लॅप्स होणार नाही, त्याकरिता लवकरात लवकर शासन निर्णय निधी निर्गमित होऊ शकतो. महाराष्ट्रात येत्या 31 मार्चपर्यंत बंदी आदेश अधिसूचना जारी. त्यानंतर राज्यात कोरोना रुग्णसंख्या 89 ही माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिलेली आहे. तर सुरुवातीला प्रथम शाळा अनुदानाची स्थिती, तर काही शिक्षक आमदारांकडून ही माहिती देण्यात आलेली आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या अधिवेशनात आमदार विक्रम काळे सरांनी पाठपुरावा करून राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार साहेब व शिक्षण मंत्री माननीय आमदार प्राध्यापक वर्षताई गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा करून दिनांक 13 सप्टेंबर 2019 रोजी घोषित केलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना ₹145 कोटी तरतूद करून मंजूर करून घेतली व निधी वितरणाचे काम जे आहे ते सुरू आहे अशी माहिती सांगण्यात आलेली आहे. त्याचसोबत इतर शिक्षक आमदारांनी देखील पाठपुरावा केलेला होता. तर सर्व शिक्षक आमदारांकडून जी माहिती सांगण्यात आलेली आहे, तर 20% वरून 40% टप्पा अनुदानासाठी तरतूद झालेली आहे. याबाबत शासन आदेश निघण्यासाठी कोरोना व्हायरसमुळे अडचण येत आहे. आज आमदार विक्रम काळे साहेबांकडून आमदार अजितदादा पवार साहेब यांच्यासोबत चर्चा केली व 31 मार्च कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात यावा याकरिता विनंती ही केलेली आहे. त्याचसोबत जो निधी वगैरे कुठल्याही लॅप्स होणार नाही तेव्हा सर्व शिक्षक बंधू भगिनींनी घरातच राहून कोरोनाला परत पाठवण्यासाठी एकजूट दाखवावी. मंत्रालयाचे कामकाज सुरू झाल्यावर 20% व 40% बाबत शासन निर्णय निर्गमित करून घेण्यात येईल असं सांगण्यात येत आहे. ही माहिती शिक्षक आमदारांकडून देण्यात आलेली आहे. आता यानंतर शिक्षकांना देखील प्रश्न पडलेला आहे की अनुदान जेव्हा वितरित करण्याचं काम सुरू होत असतं त्यावेळेस प्रत्येक वेळेस कोणती ना कोणती ज्या आपत्ती आहे नैसर्गिक आपत्ती या येत असतात, त्यामुळे आता ही पण आपत्ती, कारण याआधीसुद्धा विविध ज्या आपत्ती आहे पाऊस कमी झाल्यामुळं इतर ज्या आपत्ती आहेत त्या आलेल्या होत्या, तर ही सुद्धा एक आपत्ती आहे. त्याच्यामुळं शासन निर्णय जेव्हा निर्गमित होईल त्याच वेळेस सर्व शिक्षकांना हा विश्वास बसणार आहे आणि जेव्हा खात्यात पगार सुरू होईल त्याच वेळेस खऱ्या अर्थाने पगार सुरू झाला आहे असं म्हणण्यात येईल असं शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे. त्यानंतर दुसरी जी माहिती आहे, तर महाराष्ट्रात येत्या 31 मार्चपर्यंत बंदी आदेश अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. तर त्या संदर्भात देखील माहिती मंत्रालयातून आलेली आहे. कोरोना विषाणू प्रसार रोखण्यासाठीचा उपाययोजनांचा भाग म्हणून विविध कायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या अधिकारांचा उपयोग करून संपूर्ण महाराष्ट्रात येत्या 31 मार्चपर्यंत बंदी आदेश लागू करण्याची अधिसूचना आज मुख्य सचिव अजोय मेहता यांनी जारी केलेली आहे. आणि त्या संदर्भात सर्व जी माहिती त्यांनी दिलेली आहे, सर्व जिल्हाअंतर्गत वाहतूक वगैरे बंद असणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरवणाऱ्या खालील दुकाने आस्थापनेवरील निर्बंधातून, म्हणजे काही ठिकाणी सूट देखील आहे, बँक, ATM वगैरे, फिटनेस क्लब, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांची दुकानं, मुद्रित आणि माध्यमे, टेलिकॉम, टपाल, इंटरनेट, डेटा सेवा यांसह माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सेवा सुरूच राहणार आहे. अत्यावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी आणि वाहतूक सुरू राहणार आहे. शेतमाल आणि अन्य वस्तूंची निर्यात आणि आयात ही देखील सुरू राहणार आहे. खाद्यपदार्थ, औषधं आणि वैद्यकीय उपकरणे यांच्यासह अत्यावश्यक वस्तूंचे ई कॉमर्सद्वारे वितरण हे देखील सुरू राहणार आहे. त्यानंतर खाद्यपदार्थ, किराणा, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे यांची विक्री, वाहतूक, साठवण, बेकरी, पाळीव प्राण्यांसाठीचे खाद्यपदार्थ आणि पशुवैद्यकीय सेवा, उपहारगृहांमधून घरपोच सेवा, रुग्णालय, औषधालय आणि चष्म्याची दुकाने, औषधांची कारखाने, विक्रेते, वाहतूक, पेट्रोल पंप, LPG गॅस, ऑइल एजन्सी, त्यांची साठवण आणि त्या संबंधित वाहतूक व्यवस्था, अत्यावश्यक सेवाकरिता खाजगी संस्थांमार्फत पुरवल्या जाणाऱ्या सुरक्षेसेवेविषयी अन्य सेवा देणाऱ्या संस्था, अत्यावश्यक सेवांना किंवा COVID-19 प्रतिबंधासाठी होणाऱ्या प्रयत्नांना मदत करणारी खाजगी आस्थापनावरील बाबींशी संबंधित पुरवठा साखळी तत्वतावरील सर्व निर्बंध लोकांच्या वाहतुकीवरील निर्बंध घालण्यासाठी आहेत, वस्तूंच्या दळणवळणावरील निर्बंध घालण्यासाठी नाहीत. हे सर्व अंमलबजावणी कार्यालयाने लक्षात घ्यावे असेही अधिसूचनेत म्हटलेले आहे. तर यासोबत आणखी भरपूर सूचना आहे. जिल्हा
जी बंदी कर जे सर्व जिल्ह्याचे बॉर्डर आहे ते देखील बंद करण्यात आलेले आहे आणि तेथील जिल्हाधिकाऱ्यांना काही आदेश देखील देण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाची माहिती आता आपण बघणार आहोत की राज्यात कोरोनाग्रस्त संख्या जी आहे ती 89 वरती गेलेली आहे आणि ही माहिती जी आहे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे. सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. राज्यात नवीन 15 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 11 जण मुंबईतील तर प्रत्येकी 1 रुग्ण पुणे ठाणे वसई विरार आणि नवी मुंबई भागातील आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 89 झाली आहे. मुंबई आणि परिसरातील आढळलेल्या 14 नवीन रुग्णांपैकी 9 जण हे यापूर्वीच्या कोरोनाबाधित रुग्णांचे निकट सहवासित आहेत. इतर 5 जणांनी दुबई मलेशिया थायलंड श्रीलंका ऑस्ट्रेलिया इंग्लंड आदी देशात प्रवास केल्याचा इतिहास आहे अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिलेली आहे. तर कस्तुरबा 13 मार्च 2020 रोजी कस्तुरबा रुग्णालयात भरती झालेल्या 59 वर्षीय फिलिपाईन नागरिकाचा काल रात्री हिरानंदनी रुग्णालयात मृत्यू झाला. सुरुवातीला कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या या रुग्णाचे नंतरचे 2 नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले होते. म्हणजे त्याचा कोरोना हा आजार बरा झाला होता. तथापि त्याला असलेल्या मधुमेह आणि अस्थमा या आजारांमुळे झालेल्या गुंतागुंतीत त्याचा मृत्यू झाला. हा मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही. त्यानंतर राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील. पिंपरी चिंचवड मनपा 12, पुणे मनपा 16, मुंबई 35, नवी मुंबई 5, नागपूर यवतमाळ कल्याण प्रत्येकी 4, अहमदनगर ठाणे प्रत्येकी 2, पनवेल उल्हासनगर औरंगाबाद रत्नागिरी वसई विरार प्रत्येकी 1 असे 89 असून 2 मृत्यू झालेले आहे. तर इतर राज्य नियंत्रण कक्षाचा जो महत्त्वाचा नंबर आहे 020-261-27394 व टोल फ्री क्रमांक 104.